नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच ही नियुक्ती जाहीर केली. त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंत्री उदय सामंत यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी आमदार रविशेठ पाटील, आमदार महेश पारधी, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीनंद पटवर्धन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ब्रेक फेल होऊन बसचा अपघात झाल्याची घटना सुधागड तालुक्यात मंगळवारी घडली. सुधागड तालुक्यातील महागाव फाट्याजवळ खेमवाडी पेन या एसटी बसचा ब्रेक निकामी झाल्याने तिचा अपघात झाला. यावेळी बसमधून 13 प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात 7 प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र एसटीचे नुकसान झाले आहे. या अपघातातील जखमींना पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उपचारासाठी नेण्यात आले आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये मास्टर माइंड या वार्षिक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेमध्ये शाळेतील 238 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मास्टर माइंड ही वार्षिक स्पर्धा असून विद्यार्थ्यांना प्रथम शालेय स्तरावर मदत करते, त्यानंतर निवडलेले विजेते राज्यस्तरावर स्पर्धा करतात आणि शेवटी हे सर्व विद्यार्थी संपूर्ण देशात होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे. त्या अनुषंगाने खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये मास्टर माइंड ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत विजय झालेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश पारधी यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन खालापूर तालुक्यातील वरोसे येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला असल्याने वरोसे गावात शिवसेनेला खिंडार पडले आहे. आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत वरोसे गावात झालेल्या या कार्यक्रमास माजी आमदार देवेंद्र साटम, वासांबे ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन तांडेल, चौक विभाग अध्यक्ष गणेश मुकादम, गणेश कदम, युवा नेते भूषण पारंगे, प्रवीण ठाकूर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवसेनेतून पंकज निकाळजे, प्रवीण निकाळजे, योगेश गायकवाड, जगदीश निकाळजे, उमेश निकाळजे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. आमदार महेश बालदी यांनी आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामांचा झंझावात सुरू केला आणि विकासाचा आलेख उंचावला. त्यामुळे विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा ओढा भाजपकडे वाढत असून वरोसे येथील शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश करत शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. रायगडच्या माजी पालकमंत्र्यांनी फक्त त्यांच्याच मतदारसंघात निधी नेला आणि कामे नेली. आगामी काळात अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील 70% शेका पक्ष निकामी होणार आहे. ज्या पक्षाने लोकांची मते घेऊन फसवणूक केली ते पक्ष आगामी काळात दिसणार नाही, असे प्रतिपादन आमदार महेंद्र दळवी यांनी मुरुड तालुक्यातील अदाड येथे केले आहे. अदाड येथे उभारण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. मुरुड तालुक्यातील 24 ग्रामपंचायती दत्तक घेत असल्याचे यावेळी आमदार दळवी यांनी जाहीर केले. तसेच आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुका शिंदेगड भाजपला सोबत घेऊन लढवणार आहे. यापुढे विरोधकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले. सान्यो स्पेशल स्टील कंपनीच्या CSR विभागातर्फे खोपोलीतील अण्णाभाऊ साठे सभागृहात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण आणि सबलीकरणकरिता 15 दिवस कालावधीचा निःशुल्क बेकरी वस्तू निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाचा लाभ 32 महिलांनी घेतला. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये विविध प्रकारची नानकटाई, बिस्किट, मावा केक, साधा केक, विविध प्रकारचे आयसिंग केक सोबतच 10 प्रकारची आईस्क्रीम, चॉकलेट आणि चॉकलेट बुके असे विविध बेकरी वस्तू शिकवण्यात आल्या. प्रशिक्षणार्थी महिलांना पल्लवी पाटील यांनी प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमाचा समारंभ मंगळवारी झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी शैलेंद्र जैन, वरिष्ठ उपाध्यक्ष विनाश सोमवंशी, सहाय्यक व्यवस्थापक तृप्ती पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सेवा पंधरवडा अंतर्गत
थळ विभाग भाजपतर्फे थळ समुद्र किनारी सुरू आणि इतर धूप प्रतिबंधक वृक्षांची लागवड करण्यात आली. भाजप स्पेशल मीडिया विधानसभा प्रमुख पंकज अंजारा आणि महिला मोर्चा तालुका सरचिटणीस जान्हवी पारीख अंजारा यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला असून या उपक्रमाला स्थानिक ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी भाजपचे अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, राज्य परिषद मंडळ सदस्य सतीश लेले, जिल्हा सचिव समीर राणे, तालुका सरचिटणीस संतोष पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. समुद्र किनारी धूप प्रतिबंधक सुरू आणि इतर झाडांची लागवड केल्याबद्दल थळ ग्रामस्थांनी या भाजपचे आभार मानले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अलिबाग तालुक्यातील 3 ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी 91 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सरपंच पदासाठी वैश्वी आणि नवेदर नवगावमध्ये प्रत्येकी 5 अर्ज आले आहेत. कोपरोली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर सर्वपक्षीय बहिष्कार असून सरपंच पदासाठी 1 अर्ज आलेला नाही. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यासाठी 16 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. अलिबाग तालुक्यातील वैश्वी, कोपरोली, नवेदर नवगाव या 3 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानुसार 3 ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी 91 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी विजयासाठी कंबर कसली आहे. महाड तालुक्यातील महत्त्वाची आणि श्रीमंत समजल्या जाणाऱ्या काळीज खरवली ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी 7 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर सदस्यपदासाठी 44 अर्ज दाखल झाले आहेत. 13 सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीच्या सरपंचांची थेट जनतेतून निवडणूक होणार आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या विधानसभेचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांची होमग्राऊंड समजल्या जाणाऱ्या या ग्रामपंचायत निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या निवडणुकीत भाजपने देखील एंट्री केली असून सरपंचपदी 2 आणि सदस्यपदी 6 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. नवी मुंबईमध्ये अंमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हे वाशी इथे एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांना हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जिल्हा संयोजिका प्राची सिंग यांनी म्हटले आहे की नवी मुंबईत अंमली पदार्थाचे सेवन आणि विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. युवा पिढी अंमली पदार्थाच्या आहारी जात आहे. यामुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त होत आहे. तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून वाचवण्यासाठी याला आळा घालण्याची आवश्यकता आहे. यासाठी संबंधित यंत्रणांना अंमली पदार्थ विक्री करणारे आणि ते सेवन करणारे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा समर्पण पंधरवडा या उपक्रमांतर्गत ठिकठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचा लाभ ग्रामीण भागातील जनतेने घ्यावा असे आवाहन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी केले आहे. भारतीय जनता पार्टी तसेच पेण उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय अलिबाग यांच्या वतीने शिर्की येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी शिर्कीच्या सरपंच धनश्री पाटील, मसद सरपंच बळीराम भोईर, उपसरपंच प्रवीण पाटील, व्यापारी सेलचे अध्यक्ष हेमेंद्र जैन, तंटामुक्ती अध्यक्ष शेखर पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मुंबईतील 1034 कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे. राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी PML कोर्टाने 10 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. ED संजय राऊत यांना अटक केलेली असून सध्या ते आर्थर रोड तुरुंगामध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला असून यावरील सुनावणी विशेष PML न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीसाठी संजय राऊत न्यायालयात उपस्थित होते. त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला. यानंतर ही सुनावणी 10 ऑक्टोबरला पुढे ढकलण्यात आली. पुढील सुनावणी वेळी ED बाजूने युक्तिवाद केला जाणार आहे.
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवरात्री उत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या अनुषंगाने शेडुंग टोलनाका येथे दंगा काबू योजनेची रंगीत तालीम पनवेल तालुका पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दंगा काबू योजना रंगीत तालीममध्ये पनवेल तालुका पोलीस ठाणेकडील 2 पोलीस निरीक्षक, 5 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 3 पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह पुरुष आणि महिला पोलीस अंमलदार उपस्थित होते. नवरात्री उत्सव सणाचे आणि ईद ए मिलाद सणाच्या अनुषंगाने आयोजित दंगा काबू योजनेची रंगीत तालीम शेडुंग टोल नाका येथे पार पडली. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्यास हे पथक अवघ्या काही वेळेतच त्या ठिकाणी दाखल होऊन तेथील परिस्थिती सुरळीतपणे हाताळेल अशी माहिती यावेळी अधिकारी वर्गाने दिली आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकातील दुसऱ्या पादचारी पुलाचे काम रेल प्राधिकरणाकडून सुरू करण्यात आले आहे. नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकाचा मेकओव्हर व्हावा यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. सध्या फलाट्यावर असलेल्या पादचारी पूल कर्जत दिशेकडे असल्याने प्रवाशांना अडचणी येत होत्या, त्यामुळे मुंबई बाजूकडे नवीन पादचारी पूल उभारावा यासाठी नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेकडून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. तसेच नेरळ स्थानकाच्या कायापलट करणारा आराखडा राबवण्यासाठी तसेच नवीन पादचारी पूल उभारणीसाठी खासदार श्रीरंग बाळणे यांचाही मध्य रेल्वेकडे पाठपुरावा सुरू होता. दुसरा पादचारी पूल उभारण्याच्या निमित्ताने नेरळ स्थानकांच्या मेकओव्हर कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. नेरळ स्थानकात आणखी एका पादचारी पूल सरकते जिने आणि अन्य महत्त्वाची कामे सुरू होणार आहेत.